हायवे चौपदरीकरण कामात ठेकेदार कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे दरवर्षी कणकवलीतील रामेश्वर प्लाझामधील सारस्वत बँक आणि अन्य गाळ्यांमध्ये पावसाळ्यात भरणारं पाणी या वर्षापासून बंद होण्याची आशा निर्माण झाली आहे. कणकवली निरीक्षक समी नलावडे यांनी यापूर्वी अनेकदा गोकुळधाम हॉटेलकडील गटाराची पाहणी केली होती. ठेकेदार कंपनीला अनेकदा याची सूचनाही दिल्या होत्या. मात्र ठेकेदार कंपनीनं 15 वर्षांच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी असूनही जवळपास पळ काढल्यात जमा असल्यानं अखेर नगरपंचायतच्या माध्यमातून नलावडे यांनी हे काम मंजूर केलंय. गोकुळधाम हॉटेलच्या गटाराचं रुंदीकरण करून मोठे पाईप घालून गटारातील पाणी निचरा करण्याची उपाययोजना नगरपंचायतीने केली आहे. यासाठी 12 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय. आज सकाळपासूनच प्रत्यक्षात गटार पाईप रुंदीकरणाचं काम सुरू करण्यात आलंय. कणकवलीच्या अर्ध्याहून अधिक भागात येणारे पावसाचं पाणी आणि सांडपाणी रामेश्वर प्लाझा आणि हॉटेल गोकुळधाम दरम्यानच्या हायवे खालील गटारातून पुढे सुरळीत जाऊन ही समस्या मार्गी लागणार आहे. हायवे चौपदरीकरण कामात सदर गटारातून सांडपाण्याचा पुढे निचरा होत नव्हता, त्यात करून ऍडव्होकेट उमेश सावंत यांच्या घराकडे बॉक्सवेल मोरीचं काम हे मूळ गटारापेक्षा सुमारे 1 फूट उंच करण्यात आलं, त्यामुळं सांडपाणी साचून राहण्याचं प्रमाणही वाढलं आहे. दरम्यान कणकवली नगराध्यक्षांनी तत्परता दाखवत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे हे काम मंजूर केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करणं होत आहे. गेले 2 दिवस हे नाल्याचं नव्याने पाईप टाकण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलंय. पावसाळ्यापूर्वी हे काम मार्गी लावण्याचे नियोजन असल्याची माहिती देखील नगराध्यक्ष समीर नरवडे यांनी दिली आहे.